नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, इस्रायल पद्धत जे की आपल्या भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात सध्या प्रचलित आहे आणि त्याच्यामध्ये बरेच शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहे आणि या प्रयोग करण्याच्या अनुषंगानेच आम्ही पण आमच्या शेतामध्ये थोड्या प्रमाणामध्ये इस्रायल पद्धतीने कापूस लागवड केलेला आहे. कापूस म्हणजे सरकी, बऱ्याच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागामध्ये वेगळं वेगळं नाव आहे त्याला, पण आमच्याकडे त्याला शक्यतो कापूस लागवडच म्हणतात किंवा पळाटी लागवड म्हणतात. तर याचीच आम्ही इस्रायल पद्धतीने लागवड केलेली आहे. आता आम्ही जी ही लागवड केलेली आहे, या लागवड करण्यामागचा शुद्ध हेतू म्हणजे फक्त आणि फक्त याच्यामधून काय बदल होतात, याच्यामधून उत्पन्नामध्ये किती वाढ होते आणि याच्यामध्ये नेमके तोटे काय होतात हे बघण्यासाठीच आपण हा प्रयोग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ पण त्याच अनुषंगाने, आत्तापर्यंत ज्या गोष्टी झाल्या त्या सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आज उभा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे पळाटी असतेच, कपाशी असतेच, त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, मुळातच आम्ही लागवड करत असताना या लागवडीचा जो अंतराचा विषय आहे तो म्हणजे 2x1 वरती लागवड केलेली आहे. 2 ओळींमधील अंतर 2 फूट आहे आणि 2 झाडांमधील अंतर 1 फूट आहे आणि प्रत्येक जागेवरती 2 बिया लावलेल्या आहेत. तर हां, आता हे थोडंसं जोखमीचं काम आहे. त्याचं कारण म्हणजे याच्यामधून रिस्क एवढीच आहे की आपल्याला कापूस वेचत असताना, म्हणजे कापसाचं पीक काढत असताना थोड्याशा अडचणी येणार आहेत, कारण दाटी खूप होणार आहे. पण तेच जर उत्पन्नामध्ये वाढत होत असेल तर शेतकरी थोडंसं कष्ट घ्यायला काहीच हरकत नसते. तर याच्यामध्ये आत्तापर्यंतची जर हिस्ट्री बघितली झाडाची लागवड केलेली, तर लागवड करून साधारणतः 1 ते 1.5 महिन्याच्या आसपासचा कालावधी झालेला असेल. आणि लागवड केल्यापासून सुरुवातीला हे शेत जे आहे याच्यामध्ये भरपूर असं शेणखत टाकलेलं आहे आणि शेणखताचं रान असल्यामुळं इतर वरखतं अजून तरी दिलेली नाही आहेत. आणि आत्तापर्यंतच्या 2 फवारण्या आहेत. पहिली फवारणी ही जादूगारची आहे आणि दुसरी फवारणी इमिडाक्लोप्रिड प्लस जादूगार, या 2 फवारण्या झालेल्या आहेत. आता सध्या जो कपाशीवरती रोग रनिंग चालू आहे तो म्हणजे सध्या रसशोषक किड्यांचा त्रास सध्या कापसाला आहे. आणि या रसशोषक किड्यांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सिंपल असं औषध आहे. तुम्ही जर रासायनिक शेती करत असाल तर तुम्हाला इमिडाक्लोप्रिड 16% घ्यायचं आहे. पर पंपाला 25 मिली, 15 लिटरच्या पंपाला, आणि त्याच्यामध्ये 15 लिटरच्या पंपामध्ये 2.5 मिली जादूगार टाकायचे. आता याच्यामध्ये जादूगार औषधाची जी कंटेंट आहे ते दुसऱ्या इतर कोणत्याही औषधामध्ये नाही आहेत, त्यामुळं मी तुम्हाला दुसरं कोणतं औषध रेकमेंड करू शकत नाही. तुम्हाला शक्यतो जादूगार भेटलं तर त्याचीच फवारणी करा. आता याच्यामध्ये 2x1 वरती लागवड करत असताना आम्ही प्रयोग म्हणून केलेलं आहे, उत्पन्न म्हणून केलेलं नाही आहे. खूप दाट होणार आहे, पण जर प्रयोग सक्सेस झाला तर उत्पन्न वाढीसाठी पण तेवढाच फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हणत असताल की एवढं दाट कोणती लागवड असते का, तर इस्रायल पद्धत यालाच म्हणतात. माझ्या माहितीनुसार, माझ्या अभ्यासानुसार इस्रायल पद्धत म्हणजे शक्यतो हाय डेन्सिटीमध्ये, म्हणजे कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घेणे. मग त्याच्यासाठी तुम्हाला 100% काय करावं लागेल, एकतर झाडांची संख्या वाढवावी लागेल. झाडांची संख्या वाढल्यानंतर जास्त प्रमाणात त्याला फुलं फळं येतील आणि त्यानंतर उत्पन्न वाढेल, असा एक समज आहे आपल्या भारतीय शेतकऱ्यांमध्ये. पण नेमका तो कितपत खरा आहे ते पण बघणं आपल्याला गरजेचं आहे. प्रत्येकजण प्रयोग करत नाही आणि ते कोणाला सांगतही नाही, पण मी हे प्रयोग फक्त शेतकऱ्यांसाठी, मला स्वतः शिकाय भेटतं आणि शेतकऱ्यांना पण ते सांगता येतं म्हणून हे बनवलेले प्रयोग असतात. आता या कपाशीवरती एवढी दर्जेदार वाढ आहे,
एकदम दगडाची जमीन आहे, माती दगड माती कमी आणि दगड जास्त असणारी जमीन आहे, पण त्याच्यामध्ये पण याचे खूप व्यवस्थित अशी ग्रोथ झालेली आहे. काल सकाळीच याच्यावरती इमिडाक्लोप्रिड आणि जादूगारची एकत्रित फवारणी घेतलेली आहे. तुमच्याकडे जर लाल पानं होण्याचं प्रमाण वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही स्पर्शजन्य बुरशीनाशक फवारू शकता. तर आम्ही थोड्या प्रमाणात केलं, तुम्ही बघू शकता की अगदीच एक 5 ते 10 गुंठ्याच्या आतमध्येच क्षेत्र असेल तेवढ्यामध्येच ही लागवड आहे. माझी आमची दुसरी जी लागवड आहे ती पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच, ती 6 फुटावरती आहे आणि ही जी लागवड आहे ही 2 बाय 1 वरती आहे. तर सध्या तुम्हाला एकच करणं गरजेचं आहे, सध्या कपाशीला इमिडाक्लोप्रिड आणि जादूगारची एकत्रित फवारणी करायची आहे. तुम्ही जर जैविक शेती करत असाल तर तुम्हाला त्याच्या इमिडाक्लोप्रिडच्या ऐवजी जैविक कोणतंही एखादं कीटकनाशक वापरायचे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पेजला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.